नमस्कार, मी निकिता वाघदिन. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बहुजन शेतकरी विरोधी अपयशी फडणवीस सरकारला जनता जागा दाखवणार, नाना पटोले यांचे व्याख्यान. आता बातम्या सविस्तर देत्या. गेल्या 5 वर्षात फडणवीस सरकारने दुप्पट काम केले असून यावर कुठल्याही व्यासपीठावर वादविवाद करायला तयार असल्याचा धांदाट खोटारडेपणा राज्याचे मुख्यमंत्री जाहीर सभांमधून करत होते. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रचार प्रमुख त्या नात्याने माजी खासदार नानाभाऊ पटोले यांनी स्वीकारले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुप्पट कामाचे क्षेत्र खाते विभाग सांगून चर्चेसाठी वेळ व स्थळ निश्चित करावे असे आवाहन केले. परंतु हे आवाहन मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रे आयोजित केली त्याच ठिकाणी काँग्रेसच्या वतीने महापर्दाफाश मेळावे देखील आयोजित करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा मांडण्याचे काम नानाभाऊ पटोले करीत आहेत. आम्ही म्हणालो की मुख्यमंत्र्यांनी जागा आणि वेळ सांगावी. मुख्यमंत्री खोटे बोलतात आहेत आणि आम्ही सिद्ध करून देऊ की महाराष्ट्राचा विकास नाही तर महाराष्ट्राचा तुम्ही महाराष्ट्राला संपवण्याचं, महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करण्याचं काम गेल्या 5 वर्षात केलं हे सिद्ध करून आम्ही दाखवू. पण मुख्यमंत्र्यांनी वेळ आणि जागा सांगितली नाही आणि महाजनादेश यात्रा सुरू ठेवली आणि म्हणून त्याच वेळेस आम्ही म्हणालो होतो की आपण अगर समजा आम्हाला वेळ दिली नाही तर मग तुमचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही करू आणि म्हणून ही यात्रा प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण नेतो आहे. मित्र, खर तर आज जी काही महाराष्ट्राची परिस्थिती आहे, आपल्या राज्यावर 2014 जेव्हा फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळेस आपल्या राज्यावर 1.5 लाख कोटीचं कर्ज होतं. महाराष्ट्र हळूवार प्रमाणे उभा होत गेला आणि महाराष्ट्र देशातल्या समृद्ध राज्यामध्ये महाराष्ट्राची गिनती येणं सुरू झाली. पण फडणवीस सरकार 2014 आल्यानंतर 1.5 लाख कोटीचं कर्ज आता 5 लाख कोटीवर गेलं. 5 लाख कोटीवर गेलं म्हणजे किती स्पीड आहे फडणवीस विकासाचा. 5 लाख कोटीचं कर्ज केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय केलं तर आज कर्मचाऱ्यांच्या समजा नोकऱ्यांच्या भरत्या आपण पाहिलं तर 1.5 लाख पदं प्रत्येक विभागामध्ये खाली आहे. 1.5 लाख कर्मचाऱ्यांचे पदं प्रत्येक विभागात खाली आहे. आपल्या इथं आपण पाहिलं असेल की 2014 बिना अनुदानित ज्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये शाळा टप्प्याटप्प्यानं आपण रेग्युलर करण्याचं धोरण एक काँग्रेसचं होतं आणि मग तिथं लागलेल्या शिक्षकांना पगार देण्याचं काम सुरू होत होतं. अशा अनेक शाळा आतापर्यंत रेग्युलर झाल्या. पण बिना अनुदान शाळेच्या शिक्षकांनी जेव्हा भाजपच्या नेत्यांच्या समोर 2014 भूमिका मांडली तर यात देवेंद्र फडणवीस हे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला रेग्युलर करू. नानाभाऊ, जे पर्दाफाश यात्रा जे आहे त्याच्या माध्यमातून काय होणार आहे आणि काय साध्य होणार आहे तुमच्याकडून? असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री एका संविधानिक पदावर आहे आणि एक संविधानाची चप्पल घेऊन त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या राज्याच्या जनतेसाठी त्यांनी काम करायला पाहिजे. 5 वर्षात त्यांनी जनतेसाठी काम न करता राज्याची तिजोरी आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी त्याच्या वाढीसाठीच या राज्याच्या तिजोरीचा खर्च करतात असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. निवडणुका तोंडावर आल्या आणि आज जे फिरतात आहे तर राज्य अर्ध्यापेक्षा जास्त राज्य हे दुष्काळामध्ये पडलेलं आहे. काही भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. लोक मरतात आहेत, शेतकरी आत्महत्या करतात आहेत, बेरोजगार वणवण फिरत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचा मुख्यमंत्री आपल्या सभेमधून सांगतो की मी महाराष्ट्राचा दुप्पट विकास केला, मी वादविवादाला तयार आहोत, अशा पद्धतीचं चॅलेंजिंग वक्तव्य मुख्यमंत्री करत असतील तर त्यांच्या चॅलेंजला आम्ही स्वीकारलेलं आहे. राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी ज्या पद्धतीने करताय ते कदापि काँग्रेस होऊ देणार नाही. राज्य आर्थिक सक्षम राहिलं पाहिजे. राज्य
आर्थिक प्रगतीमध्ये राहिलं पाहिजे, औद्योगिक प्रगतीमध्ये राहिलं पाहिजे, शेती प्रगतीमध्ये राहिलं पाहिजे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, व्यवसाय हा शक्तिशाली झाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहे. आणि म्हणून यांचा पर्दाफाश करून काँग्रेसला महाराष्ट्र सत्तेमध्ये आणण्याचा एक संकल्प आम्ही घेतलेला आहे. आणि त्याच काळात आपल्या राज्यामध्ये मुंबईसह सांगली कोल्हापूर पर्यंत पुराची परिस्थिती भयावह झाली. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे सुद्धा ठप्प झाली. मुंबईमध्ये अनेक लोकांचे जीव गेले. 5 ऑगस्टला सोमवार दिवस होता, त्या दिवशी आम्ही मुख्य सचिवाला जाऊन एक नोटीस दिला आणि त्यांना सांगितलं की त्या मुख्यमंत्र्याला सांगा, कारण की डिझा आपल्या आपत्ती निवारण समितीचे जे राज्याचे प्रमुख आहेत, त्या कायद्याप्रमाणे ते त्याचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री फिरून राहिलेत आणि राज्याची जनता हवाई दिला आहे, आणि अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, नाही तर त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्षाने कायदे बनवत असताना असा काळ होता की काँग्रेस कधी सत्तेच्या बाहेर जाणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. अशा वेळेस काँग्रेसने कायदा करत असताना, हा जो आपत्ती निवारण कायदा 2005 आहे हा कायदा बनवत असताना, की मुख्यमंत्र्यांनी त्याच्या अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टार सवार.